नमस्कार, मी परमेश्वर महेंद्रे आणि तुम्ही पाहताय मराठी मंडळी चॅनलवर हॅशटॅग MLA प्रॉपर्टी ही आपली खास सिरीज। या सिरीजच्या माध्यमातून आतापर्यंत आपण अनेक नेत्यांची संपत्ती, त्यांचे लाईफस्टाईल, त्यांचे मोबाईल नंबर, त्यांचे व्यवसाय अशी संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे। त्या सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळतील। आज आपण अशाच एका नेत्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। दिलीप दत्तात्रय वळसे पाटील असं दिलीप वळसे पाटील यांचं पूर्ण नाव। आंबेगाव या विधानसभा मतदारसंघातून ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहेत। 30 ऑक्टोबर 1956 अशी त्यांची जन्मतारीख आहे आणि 2019 जेव्हा त्यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं तेव्हा त्यांनी आपला पत्ता दिला होता, निरगुडसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे। दिलीप वळसे पाटील यांचा ईमेल ID आहे dilipvalsepatil3@gmail.com आणि 9822219243 असा त्यांचा मोबाईल नंबर आहे। त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी आपला व्यवसाय शेती आणि बिझनेस दाखवलेला आहे आणि एकूण एका गुन्ह्याची नोंद देखील दिलीप वळसे पाटील यांच्यावर अद्यापपर्यंत झालेली आहे। शैक्षणिक तपशील बघूया तर दिलीप वळसे पाटील यांचा पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, LLM झालेलं आहे त्यांचं गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून मुंबई विद्यापीठ। 1983 त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे। दिलीप वळसे पाटील यांनी ITR वरती आपलं उत्पन्न कशाप्रकारे दाखवलेलं आहे तर 2014-15 दिलीप वळसे पाटील यांचं उत्पन्न 9 लाख होतं, 2015-16 ते 9 लाखावरनं 3 लाख झालं, 2016-17 ते 3 लाखाहून 12 लाख झालं आणि त्यानंतर 2017-18 आणि 2018-19 ते 19 लाख त्यांनी दर्शवलेलं आहे। एकूण जंगम मालमत्ता किती आहे दिलीप वळसे पाटील यांच्याकडे 2019 जेव्हा त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं त्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यावेळी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे 71,000 कॅश होती, बँकेमध्ये 1 करोड+ त्यांचे डिपॉझिट होते, इतर कंपन्यांचे बॉन्ड आणि शेअर देखील त्यांच्याकडे 1 करोड+ आहेत। एकूण वाहनं त्यांच्याकडे 4-चाकी आणि 2-चाकी अशी 44 लाखांची त्यांच्याकडे वाहनं आहेत। ज्वेलरी देखील आहे दिलीप वळसे पाटील यांच्या नावे 27 लाखाची आणि अशा प्रकारे एकूण जंगम मालमत्ता म्हणजे मुएबल असेट्स 3 करोड+ दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आहे। आता बघूया इमुएबल असेट्स म्हणजे अचल संपत्ती किती आहे दिलीप वळसे पाटील यांच्याकडे, म्हणजे शेती, राहण्यायोग्य घर किंवा कमर्शियल बिल्डिंगची जर किंमत आपण काढली तर अशा प्रकारे इमुएबल असेट्स दिलीप वळसे पाटील यांच्या नावे आहेत 3 करोड+। तर मग दिलीप वळसे पाटील यांची एकूण मालमत्ता किती आहे तर 5 करोड+ एकूण मालमत्ता दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आहे, 1 करोड+ देय देखील त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी आपल्या उत्पन्नाचा स्रोत म्हणजे ही जी काही मालमत्ता त्यांनी मिळवलेली आहे ती त्यांनी आपला व्यवसाय आणि शेती यामधनं मिळवलेली आहे, म्हणजे उत्पन्नाचा स्रोत त्यांनी शेती आणि व्यवसाय दाखवलेला आहे। तर हॅशटॅग MLA प्रॉपर्टी या आपल्या सिरीजमधील आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। लवकरच घेऊन तुम्ही सांगाल तो पुढचा व्हिडिओ, तोपर्यंत रजा घेतो। जय महाराष्ट्र।